नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये घेतले अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे धडाकेबाज निर्णय, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले 7 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय। 10 ऑक्टोबर शनिवारपासून संपूर्ण राज्यामध्ये हे 7 निर्णय तातडीने लागू होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे महत्त्वाचे निर्णय आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। तर चला, काय आहेत निर्णय, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बघा राज्यामध्ये 7 मोठे आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहे। संपूर्ण राज्यामध्ये 10 ऑक्टोबरपासून हे 7 निर्णय लागू होणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं आदेशसुद्धा दिलेले आहे। बघा, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तर बघा, पहिला मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, मध्य रेल्वेने सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई ते कोल्हापूरसह आणखी 8 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये बहुतांशी वातानुकूलित एक्सप्रेसचा समावेश आहे। या गाड्यांचे आरक्षण 9 आणि 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, त्यामुळे गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे। त्यानंतर बघा, दुसरा महत्त्वाचा निर्णय, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। परीक्षेचे पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, तिसरा महत्त्वाचा निर्णय, देशातील अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड योजना आणली आहे। या योजनेद्वारे गरिबांना दर 1 रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार वंचित असलेल्या गोरगरिबांना या ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ देतील। त्यानंतर बघा, चौथा महत्त्वाचा निर्णय, ग्रामीण भागातील लाखो कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणाऱ्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देणार, 523 कोटी रुपये निधी उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत सहाय्य। त्यानंतर बघा, पाचवा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कुलगुरू व प्रकुलगुरू या वैधानिक पदावर नियुक्त अधिकाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय। त्यानंतर बघा, 6वा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। बघा, कृषी पंप शेतकऱ्यांना दिलासा, उच्च दाब वितरण प्रणाली योजना राबवण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय। आणि त्यानंतर 7वा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी आधार आतिथ्य परवान्यांची संख्या कमी करून ईज ऑफ डुईंग बिझनेसची प्रभावी अंमलबजावणी।